नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रॉब्लेम सेट एटीन क्लास फिफ्थ मॅथ्स पाहणार आहोत क्वेश्चन नंबर वन कन्व्हर्ट द गिव्हन फ्रॅक्शन्स इन टू लाईक फ्रॅक्शन आता लाइक like फ्रॅक्शन्स म्हणजे काय तर ज्या फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर सारखे असतात त्यांना आपण लाईक फ्रॅक्शन like म्हणतो फॉर एक्झाम्पल बघा या ठिकाणी टू अपॉन सेव्हन थ्री अपॉन सेवन टेन अपॉन सेवन ट्वेंटी फाय अपॉन सेवन या ठिकाणी बघा सर्व फ्रॅक्शनचे जे डिनॉमिनेटर आहे ते सेम आहे म्हणून हे सर्व जे सर्व जे फ्रॅक्शन आहे हे लाईक फ्रॅक्शन आहे आता या ठिकाणी हे जे फ्रॅक्शन दिलेले आहे यांना आपल्याला लाईक फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं आहे बघा आता या ठिकाणी थ्री अपॉन फोर आणि या ठिकाणी फाय अपॉन एट दिलेला आहे आता या ठिकाणी डिनॉमिनेटर एट आहे या ठिकाणी डिनॉमिनेटर फोर आहे आता या फोर डिनॉमिनेटरला आपण एट बनवू शकतो कसे बनवणार तर फोरला जर मी टू ने मल्टीप्लाय केलं तर या ठिकाणी एट बनणार तेव्हा हे लाईक फॅक्शन बनणार म्हणून या प्रकारे करू शकतो आपण बघा थ्री अपॉन फोर तर फोरला मी कितीने मल्टिप्लाय केलं टू ने के ला? टूने, जर फोरला मी टू ने मल्टिप्लाय केलं तर थ्रीला सुद्धा टू नेच मल्टीप्लाय करायचे आहे आणि हा जो सेकंड नंबर आहे जसा आहे तसाचा तसा बघा आता आपल्याला काय मिळालं थ्री टू जा सिक्स आणि फोर टू जा एट कॉमा फाय अप ऑन एट बघा या ठिकाणी फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर आपल्याला सारखे मिळालेले आहे म्हणजे ही जे फ्रॅक्शन बनलेले आहे ला हे, हे लाईक फ्रॅक्शन बनलेले आहे सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत थ्री अपऑन फाय थ्री अपऑन सेवन बघा आता या ठिकाणी या ठिकाणी फाय नंबर आहे या ठिकाणी सेव्हन नंबर आहे आता या ठिकाणी आपण या नंबरला कोणत्याही संख्येने मल्टिप्लाय करून सेवन नंबर आपल्याला मिळू शकत नाही म्हणून या ठिकाणी बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे थ्री अपॉन फाय हा जो फ्रॅक्शन आहे याला आपण सेव्हन ने मल्टीप्लाय करणार आहोत या प्रकारे आणि थ्री अपॉन सेव्हन जो फ्रॅक्शन आहे याला आपण फायने मल्टिप्लाय करणार आहोत बघा आता आपल्याला काय मिळत आहे थ्री सेव्हन जा ट्वेंटी वन फाय सेव्हन जा थर्टी फाय इकडे काय मिळत आहे थ्री फाय जा फिफ्टीन सेवन फाय जा थर्टी फाय बघा आता या ठिकाणी दोन्ही संख्यांचे डिनॉमिनेटर आपल्याला सारखे मिळालेले आहे म्हणजे ह्या दिलेल्या फ्रॅक्शनचं कन्व्हर्जन आपण लाईक फ्रॅक्शन मध्ये केलेलं आहे आता या ठिकाणी ट्वेंटी वन अपॉन थर्टी फाय कॉमा फिफ्टीन अपॉन थर्टी फाय हे आपल्याला लाईक फ्रॅक्शन मिळालेले आहेत थर्ड एक्झाम्पल बघणार आहोत फोर अपॉन फाय कॉमा थ्री अपॉन टेन बघा आता या ठिकाणी फाय हा डिनॉमिनेटर आहे या ठिकाणी टेन डिनॉमिनेटर आहे आता फायच्या टेबल मध्ये टेन ही संख्या येते फाय टूज टेन होता म्हणून आपण फाय या नंबरला टू ने मल्टीप्लाय करणार आहोत या ठिकाणी टेन जो डिनॉमिनेटर आहे त्याला जसा आहे तसाच तसा आपण ठेवणार आहोत परंतु या ठिकाणी ही जी फाय संख्या आहे हिला आपण टू ने मल्टिप्लाय करून हिला टेन बनवणार आहोत जेणेकरून दोन्ही संख्यांचे डिनॉमिनेटर हे सारखे बनतील आणि ते लाईक फ्रॅक्शन बनतील बघा आता या प्रकारे करणार फोर अपॉन फाय मल्टीप्लाय बाय टू आता फाय नंबरला मी टू ने मल्टीप्लाय केलं म्हणून फोर नंबरला सुद्धा टू नेच मल्टीप्लाय करायची आहे आणि ही जी संख्या आहे थ्री अपॉन टेन जशी आहे तशीच्या तशी आता आपल्याला संख्या मिळाली एट अपॉन टेन फोर टू जा एट फाय टू जा टेन कॉमा थ्री अपॉन टेन बघा आता या ठिकाणी दोन्ही संख्यांचे डिनॉमिनेटर आपल्याला सारखे मिळालेले आहेत म्हणून आता ही जी ले ले है, है like जे फ्रॅक्शन्स बनलेले आहे हे लाईक फ्रॅक्शन आहे कारण दोन्ही संख्यांचे डिनॉमिनेटर इक्वल आहे म्हणजे हे लाइक फ्रॅक्शन आहे पुढचं उदाहरण बघणार आहोत टू अपॉन नाईन वन अपऑन सिक्स बघा आता या ठिकाणी नाईन डिनॉमिनेटर आहे या ठिकाणी सिक्स डिनॉमिनेटर आहे म्हणून काय करायचं आहे आता नाईनच्या पटीतल्या संख्या आपल्याला शोधायचे बघा नाईनच्या म्हणजे नाईनचा टेबल नाईन वन जा नाईन नाईन टू जा एटीन नाईन थ्री जा ट्वेंटी सेव्हन नाईन फोर जा थर्टी सिक्स या प्रकारे आपण ह्या संख्या लिहिल्या सिक्सचा टेबल लिहून घ्यायचं आहे सिक्स वन जा सिक्स सिक्स टू जा ट्वेल्व्ह सिक्स थ्री जा एटीन सिक्स फोर जा ट्वेंटी फोर सिक्स फाय जा थर्टी या प्रकारे आता या ठिकाणी एटीन संख्या आहे या ठिकाणी सुद्धा एटीन संख्या मिळालेली आहे म्हणजेच याचा अर्थ काय आहे की आपल्याला जो डिनॉमिनेटर बनवायचा आहे तो एटीन बनवायचा आहे कारण नाईनच्या टेबलमध्ये सुद्धा एटीन संख्या आहे आणि सिक्सच्या टेबलमध्ये सुद्धा एटीन संख्या आहे मग आता आपण तो कसा बनवणार बघा या ठिकाणी टू अपॉन नाईन संख्या लिहून घेतली नाईनला कितीने मल्टीप्लाय केल्यावर एटीन होता तर नाईनला टू ने मल्टीप्लाय केल्यावर एटीन बनतो आहे ला टू ने मल्टिप्लाय केलं म्हणून टू नंबरला सुद्धा टू नेच मल्टिप्लाय करायचे आहे आता पुढची संख्या वन अपॉन सिक्स होती आता सिक्सच्या च्या टेबलमध्ये एटीन ही संख्या सिक्स थ्री जा केल्यावर मिळते आहे म्हणून सिक्स नंबरला आपण ने मल्टिप्लाय केलं सिक्सला ने मल्टिप्लाय केलं म्हणून वन नंबरला सुद्धा नेच मल्टिप्लाय करायची आहे आता आपल्याला संख्या मिळणार आहे टू टू जा फोर नाईन टू जा एटीन कॉमा वन थ्री जा थ्री सिक्स थ्री जा एटीन बघा आता, 4, आता या ठिकाणी दोन्ही संख्यांचे डिनॉमिटर आपल्याला सारखे मिळालेले आहेत सारखे मिळाले म्हणजेच काय ते लाईक फ्रॅक्शन झालेले आहेत म्हणजे या ठिकाणी हे दोन्ही फ्रॅक्शन आता लाईक फ्रॅक्शन मिळालेले आहेत पुढचं उदाहरण बघणार आहोत वन अपॉन फोर कॉमा टू अपॉन थ्री आता बघा या ठिकाणी फोरचा या ठिकाणी डिनॉमिटर फोर आहे या ठिकाणी डिनॉमिटर थ्री आहे म्हणून आपण काय करणार फोर चे फॅक्टर्स लिहिणार म्हणजे फोरचा टेबल लिहिणार या प्रकारे थ्रीचा टेबल लिहून घेणार या प्रकारे डॉट 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 म्हणजे अजून पुढे संख्या आहेत आता बघा या ठिकाणी आपल्याला सारखी संख्या शोधायची आहे या ठिकाणी ट्वेल्व ही संख्या आहे या ठिकाणी सुद्धा ट्वेल्व ही संख्या आहे म्हणजेच याचा अर्थ आपल्याला दोन्ही संख्यांचे डिनॉमिटर ट्वेल्व बनवायचे आहे आता पहिली संख्या लिहून घेणार वन अपॉन फोर आता फोरला कितीने मल्टिप्लाय केल्यावर ट्वेल्व ही संख्या मिळते तर फोर, जा फोर थ्री जा ट्वेल्व म्हणून या ठिकाणी फोरला आपण थ्रीने मल्टिप्लाय केलं फोरला थ्रीने मल्टिप्लाय केलं म्हणून वनला सुद्धा थ्रीनेच मल्टीप्लाय केलं कॉमा पुढची संख्या लिहून घेतली टू अपॉन थ्री आता थ्रीच्या टेबलमध्ये थ्री फोरचा जा केल्यानंतर ट्वेल्व मिळता म्हणून थ्रीला आपण फोरने मल्टिप्लाय केलं थ्रीला फोरने मल्टिप्लाय केलं म्हणून टूला सुद्धा नेच मल्टिप्लाय केलं आता मिळालेली संख्या बघूया वन थ्री जा थ्री फोर थ्री जा ट्वेल्व कॉमन टू फोर जा एट थ्री फोर जा ट्वेल्व आता या ठिकाणी दोन्ही संख्यांचे डिनॉमिनेटर आपल्याला सारखे मिळालेले आहे म्हणजे हे लाईक फ्रॅक्शन मध्ये ह्या दिलेल्या फ्रॅक्शनचं रुपांतर लाइक मध्ये झालेलं आहे पुढचं उदाहरण बघणार आहोत फाय अपॉन सिक्स कॉमा फोर अपॉन फाय बघा आता या ठिकाणी या दिलेल्या उदाहरणामध्ये या ठिकाणी डिनॉमिनेटर सिक्स आहे या ठिकाणी डिनॉमिनेटर फाय आहे आता आपल्याला ह्या दिलेल्या फ्रॅक्शनचं कन्वर्जन लाईक फ्रॅक्शन मध्ये करायचं आहे म्हणून आपण सुरुवातीला सिक्स नंबरचे फॅक्टर्स लिहून घेणार नंतर फायचे चे फॅक्टर्स लिहून घेणार म्हणजेच काय तर सिक्सचा टेबल लिहून घेणार या प्रकारे डॉट 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 नंतर फाय चा टेबल लिहून घेणार फाय टू जा टेन फाय थ्री जा फिफ्टीन फाय फोर जा ट्वेंटी फाय आता या ठिकाणी आपण सिक्सचे चे फॅक्टर्स लिहून घेतले आहे म्हणजे सिक्स चा टेबल लिहिलेला आहे त्याचबरोबर फायव्ह चे फॅक्टर्स लिहिले म्हणजे फायव्ह चा आपण टेबल लिहिलेला आहे आता या ठिकाणी दोन्ही जे नंबर लिहिलेले आहे दोन्ही जे फॅक्टर्स लिहिलेले आहे या फॅक्टर्स मध्ये आपल्याला सेम नंबर शोधायचा आहे बघा या ठिकाणी थर्टी नंबर आहे या ठिकाणी सुद्धा थर्टी नंबर आहे म्हणून आपल्याला जो डिनॉमिनेटर बनवायचा आहे तो थर्टी बनवायचा आहे बघा आता तो कसा बनवणार या ठिकाणी फर्स्ट जो फ्रॅक्शन आहे तो लिहून घेतला फाय अपॉन सिक्स आता आपल्याला याला थर्टी बनवायचा आहे सिक्स जा थर्टी म्हणून सिक्सला आपण फायने मल्टिप्लाय केलं फायनेच मल्टिप्लाय का केलं कारण सिक्सला जेव्हा आपण फायने मल्टिप्लाय करणार तेव्हा आपला थर्टी नंबर बनणार सिक्सला फायने मल्टिप्लाय केलं म्हणून फाय नंबरला सुद्धा फायनेच मल्टिप्लाय केलं आता सेकंड फ्रॅक्शन लिहून घेणार फाय फोर अपॉन फाय आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला फ्रॅक्शन जो आहे तो थर्टी बनवायचा आहे म्हणून फायच्या टेबलमध्ये फाय सिक्स जा थर्टी होतात म्हणून फाय नंबरला आपण सिक्सने मल्टिप्लाय केलं फायला ला सिक्सने मल्टीप्लाय केलं म्हणून फोर नंबरला सुद्धा सिक्सनेच मल्टिप्लाय केलं बघा आता आपल्याला फ्रॅक्शन काय मिळत आहे फाय फाय जा ट्वेंटी फाय सिक्स फाय जा थर्टी कॉमा फोर सिक्स जा ट्वेंटी फोर अपॉन्स फाय सिक्स जा थर्टी आता या ठिकाणी हे जे फ्रॅक्शन मिळालेले आहेत हे लाईक फ्रॅक्शन आहे कारण या दोन्ही संख्यांचे डिनॉमिटर जे आहे ते सारखे आहे म्हणजेच हे लाईक फ्रॅक्शन आहे आता पुढचं उदाहरण बघणार आहोत पुढचं उदाहरण बघणार आहोत थ्री अपॉन एट कॉमा वन अपॉन सिक्स आता या ठिकाणी एट हा डिनॉमिनेटर आहे या ठिकाणी सिक्स डिनॉमिनेटर आहे आता आपल्याला या ठिकाणी लाईक फ्रॅक्शन बनवायचे आहे म्हणून आपण एटचे फॅक्टर लिहिणार त्याचबरोबर सिक्सचे फॅक्टर लिहून घेणार आता या ठिकाणी एटचे फॅक्टर म्हणजेच काय तर एट चा टेबल एट वन जा एट एट टू जा सिक्सटीन एट थ्री जा ट्वेंटी फोर एट फोर जा थर्टी टू एट फाय जा फोर्टी या प्रकारे आपण हा टेबल लिहून घेतला सिक्सचा चा टेबल सिक्स वन जा सिक्स सिक्स टू जा ट्वेल्व सिक्स थ्री जा एटीन सिक्स फोर जा ट्वेंटी फोर सिक्स फाय जा थर्टी या प्रकारे आता या दोन्ही फ्रॅक्शनचे जे नंबर फॅक्टर्स लिहिलेले आहे या फॅक्टर्स मध्ये सेम नंबर शोधणार तो म्हणजे या ठिकाणी ट्वेंटी फोर आहे या ठिकाणी सुद्धा ट्वेंटी फोर नंबर मिळालेला आहे म्हणजेच काय तर आपल्याला डिनॉमिनेटर ट्वेंटी फोर बनवायचा आहे आता फर्स्ट फ्रॅक्शन लिहून घेतला थ्री अपॉन एट एटला आपण जर थ्रीने मल्टिप्लाय केलं तर एट थ्री जा ट्वेंटी फोर म्हणून या ठिकाणी एटला थ्रीने मल्टिप्लाय केलं एटला थ्रीने मल्टीप्लाय केलं म्हणून थ्रीला सुद्धा थ्रीनेच मल्टीप्लाय केलं कॉमन नेक्स्ट फ्रॅक्शन होता वनओ पॉइंट सिक्स आता या ठिकाणी सिक्सच्या टेबलमध्ये सिक्स फोर जा ट्वेंटी फोर म्हणून सिक्सला आपण फोरने मल्टिप्लाय केलं सिक्सला फोरने मल्टिप्लाय केलं म्हणून वनला सुद्धा फोरनेच मल्टीप्लाय केलं आता या ठिकाणी बघा थ्री थ्री जा नाईन एट थ्री जा ट्वेंटी फोर कॉमा वन फोर जा फोर सिक्स फोर जा ट्वेंटी फोर आता या ठिकाणी दोन्ही फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर आपल्याला ट्वेंटी फोर मिळालेला आहे म्हणजे हे बनले आपले लाईक फ्रॅक्शन नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत वन अपॉन सिक्स कॉमा फोर अपॉन नाईन आता या ठिकाणी डिनॉमिनेटर आहे सिक्स या ठिकाणी डिनॉमिनेटर आहे नाईन आता या ठिकाणी हे जे फॅक्शन्स दिलेले आहे या फॅक्शन्सला आपल्याला लाईक फॅक्शन मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे मग ते कसे करणार तर या ठिकाणी सिक्सचे फॅक्टर्स जे आहे ते लिहून घेणार आणि या ठिकाणी नाईनचे फॅक्टर्स आपण लिहून घेणार आहोत सिक्सचे फॅक्टर्स म्हणजेच काय तर सिक्सचा टेबल आणि नाईनचे फॅक्टर्स म्हणजेच काय तर नाईनचा टेबल बघा आपण या ठिकाणी या प्रकारे हे टेबल्स लिहून घेतलेले लिए, आहे आता या ठिकाणी आपण सेम नंबर शोधणार आहोत या ठिकाणी एटीन नंबर आहे या ठिकाणी सुद्धा एटीन नंबर आहे म्हणजेच काय तर या ठिकाणी आपण डिनॉमिनेटर एटीन बनवणार आहोत या ठिकाणी वन अपॉइंट सिक्स लिहून घेतला सिक्सला जेव्हा आपण ने मल्टिप्लाय करणार तेव्हा सिक्स थ्रीचा एटीन बनणार सिक्सला ने मल्टिप्लाय केलं म्हणून वनला सुद्धा ने मल्टिप्लाय केलं नेक्स्ट फ्रॅक्शन होता आपला फोर अपॉइन नाईन आता नाईनला जेव्हा आपण टू ने मल्टीप्लाय करणार तेव्हा एटीन बनणार नाईनला टू ने मल्टीप्लाय केलं म्हणून फोरला टू ने मल्टीप्लाय केलं आता या ठिकाणी नंबर मिळाला वन थ्री जा थ्री सिक्स थ्री जा एटीन फोर टू जा एट नाईन टू जा एटीन या ठिकाणी दोन्ही फ्रॅक्शन्स जे आहे त्यांचे डिनॉमेटर आपल्याला सारखे मिळालेले आहे म्हणजे एटीन मिळालेले आहे म्हणजेच काय तर हे जे फ्रॅक्शन्स आहे हे लाईक फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्ट झालेला आहे प्रॉब्लेम सेट नाईन्टीन क्लास विथ मॅथ बघणार आहोत राईट द प्रॉपर सिंबॉल लेस दॅन ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू इन द बॉक्स आता बघा या ठिकाणी आपल्याला फर्स्ट एक्झाम्पल दिला आहे थ्री अपऑन सेवन आणि या ठिकाणी सुद्धा थ्री अपऑ सेवन आता ही जी ही, हे जे दोन्ही फ्रॅक्शन आहे हे दोन्ही फ्रॅक्शन सारखे आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला सिंबॉल भरायचा आहे बघा या ठिकाणी लेस दॅन ग्रेटर दॅन किंवा इक्वल टू या तिन्ही सिंबॉलपैकी आपल्याला सिंबॉल फिल अप करायचे आहे आता हे जर दोन्ही फ्रॅक्शन सारखे आहे तर या ठिकाणी आपण सिंबॉल भरणार आहोत इक्वल टू सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत थ्री अपॉन एट आणि टू अपॉन एट आता हे दोन्ही फ्रॅक्शन आपल्याला कम्पेअर करायचे आहे या ठिकाणी एट एट डिनॉमिनेटर सारखा आहे जर डिनॉमिनेटर सारखा असेल तर आपण आता न्युमरेटर बघणार आहोत या ठिकाणी थ्री न्युमरेटर आहे या ठिकाणी टू न्युमरेटर आहे आता जर डिनॉमिनेटर सारखे असतील तर जो न्युमरेटर मोठा तो फ्रॅक्शन मोठा म्हणून या ठिकाणी थ्री अपॉन एट हा फ्रॅक्शन आपल्याला मोठा मिळालेला आहे कारण जेव्हा डिनॉमिनेटर सारखे असतात तेव्हा आपण न्युमरेटर बघतो या ठिकाणी थ्री न्युमरेटर आहे या ठिकाणी टू न्युमरेटर आहे म्हणून थ्री हा टू पेक्षा ग्रेटर आहे म्हणून या ठिकाणी थ्री अपॉन एट ग्रेटर दॅन टू अपॉन एट थर्ड एक्झाम्पल बघणार आहोत टू अपॉन इलेव्हन टेन अपॉन इलेव्हन या ठिकाणी सुद्धा दोन्ही फ्रॅक्शन जे आहे किंवा दोन्ही ज्या संख्या आहे यांचे डिनॉमिनेटर सारखे आहे म्हणजे इलेव्हन इलेव्हन या ठिकाणी सेम आहे आता आपण न्युमरेटर बघणार या ठिकाणी टू न्यूमरेटर आहे या ठिकाणी टेन न्यूमरेटर आहे टेन हा टू पेक्षा ग्रेटर आहे म्हणून टेन अपॉन इलेव्हन हा ग्रेटर झाला कोणापेक्षा टू अपॉन इलेव्हन पेक्षा नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत फाय अपॉन फिफ्टीन टेन अपॉन थर्टी बघा आता या ठिकाणी फिफ्टीन डिनॉमिनेटर आहे या ठिकाणी थर्टी डिनॉमिनेटर आहे या ठिकाणी दोन्ही डिनॉमिनेटर हे सारखे नाहीये आता न्यूमरेटर बघणार या ठिकाणी फाय न्यूमोरेटर आहे या ठिकाणी टेन न्युमोरेटर आहे म्हणजे ना न्युमोरेटर सारखे आहे ना डिनॉमिनेटर सारखे आहे म्हणून काय करायचं आहे आपल्याला डिनॉमिनेटर सारखे बनवायचे आहे या ठिकाणी थर्टी डिनॉमिनेटर आहे या ठिकाणी फिफ्टीन डिनॉमिनेटर आहे म्हणून आपण जर फिफ्टीनला टू ने मल्टीप्लाय केलं तर थर्टी डिनॉमिनेटर बनणार बघा या प्रकारे फाय अपॉन फिफ्टीन दिलेला होता फ्रॅक्शन फिफ्टीनला जर टू ने मल्टीप्लाय केलं तर फाय नंबरला सुद्धा टू नेच मल्टीप्लाय करायचे आहे आणि हा फ्रॅक्शन जसा आहे तसाचा तसा बघा आता काय मिळतंय आपल्याला फाय टू जा बनले टेन आणि फिफ्टीन टू जा बनला थर्टी आणि या ठिकाणी सुद्धा फ्रॅक्शन होता टेन अपॉन थर्टी बघा आता या ठिकाणी टेन अपॉन थर्टी टेन अपॉन थर्टी याचाच अर्थ काय तर दोन्ही फ्रॅक्शन हे आपल्याला समान मिळालेले आहे इक्वल मिळालेले आहे म्हणून आपण या ठिकाणी लिहिणार फाय अपॉन फिफ्टीन इक्वल टू टेन अपॉन थर्टी या ठिकाणी आपण सिंबॉल फिल अप करणार आहोत इक्वल टू नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत फाय अपॉन एट फाय अपॉन नाईन बघा आता या ठिकाणी डिनॉमिनेटर हे वेगवेगळे आहे परंतु न्यूमरेटर समान आहेत म्हणून न्यूमरेटर जर सारखे असतील तर ज्याचा डिनॉमिनेटर छोटा तो मोठा बघा याच्या अगदी अपोजिट आहे बघा या ठिकाणी न्यूमरेटर समान आहे न्यूमरेटर समान असले तर ज्याचा डिनॉमिनेटर छोटा तो मोठा म्हणून या ठिकाणी फाय अपॉन एट इज ग्रेटर दॅन फाय अपॉन नाईन कारण या ठिकाणी एट हा जो डिनॉमिनेटर आहे हा लहान आहे कोणापेक्षा नाईनपेक्षा म्हणून फाय अपॉन एट हा फ्रॅक्शन ग्रेटर झाला कोणापेक्षा फाय अपॉन नाईनपेक्षा या ठिकाणी कंडिशन वेगळी होती बघा या ठिकाणी कसं होतं या ठिकाणी दोन्ही संख्यांचे डिनॉमिनेटर सारखे होते जर डिनॉमिनेटर सारखे हो असले तर न्यूमरेटर चेक करतो आपण या ठिकाणी जो न्यूमरेटर मोठा व मोठा म्हणून या ठिकाणी थ्री हा ग्रेटर होता टू पेक्षा नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत फोर अपॉन सेव्हन फोर अपॉन इलेव्हन या ठिकाणी सुद्धा डिनॉमिनेटर हे वेगवेगळे आहे मग न्यूमरेटर बघणार न्यूमरेटर समान आहेत सारखे आहेत म्हणून जो डिनॉमिनेटर लहान तो मोठा म्हणून या ठिकाणी फोर अपॉन सेवन ग्रेटर दॅन फोर अपॉन इलेव्हन म्हणून या ठिकाणी आपण साईन फिल अप करणार आहोत ग्रेटर दॅन फोर अपॉन सेवन ग्रेटर दॅन फोर अपॉन इलेव्हन नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत टेन अपॉन इलेव्हन टेन अपॉन थर्टी आता या ठिकाणी सुद्धा दोन्ही न्यूमरेटर सारखे आहे या ठिकाणी सुद्धा टेन आहे या ठिकाणी सुद्धा टेन आहे परंतु यांचे डिनॉमिनेटर हे वेगवेगळे आहे जर डिनॉमिनेटर वेगवेगळे असतील तर जो डिनॉमिनेटर छोटा तो फ्रॅक्शन मोठा म्हणून या ठिकाणी इलेव्हन हा लहान आहे कोणापेक्षा थर्टीन पेक्षा म्हणून टेन अपॉन इलेव्हन हा जो फ्रॅक्शन आहे हा ग्रेटर झाला कोणापेक्षा टेन अपॉन थर्टीन पेक्षा या ठिकाणी बघणार आहोत वन अपॉन फाय वन अपॉन नाईन आता या ठिकाणी सुद्धा न्यूमरेटर समान आहे न्यूमरेटर समान आहे म्हणून आपण डिनॉमिनेटर बघणार जो डिनॉमिनेटर लहान तो फ्रॅक्शन मोठा असतो म्हणून या ठिकाणी फाय हा जो डिनॉमिनेटर आहे हा लहान आहे नाईन पेक्षा म्हणून वन अपॉइंट फाय हा फ्रॅक्शन ग्रेटर झाला कोणापेक्षा वन अपॉइंट नाईन पेक्षा नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत फाय अपॉन सिक्स आणि वन अपॉइन एट या ठिकाणी दोन्ही जे फ्रॅक्शन दिलेले आहे या फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर सुद्धा वेगवेगळे आहे आणि न्युमरेटर सुद्धा वेगवेगळे आहे म्हणजे आता आपल्याला कंपॅरिझन करताना विचार करावा लागणार आहे कारण ना न्यूमरेटर समान आहे ना डिनॉमिनेटर समान आहे म्हणून आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करून त्यांचे डिनॉमिनेटर आपल्याला सारखे करून घ्यावे लागतील म्हणून बघा या प्रकारे करणार देअर फोर फाय मल्टिप्लाय बाय एट सिक्स मल्टीप्लाय बाय एट या फ्रॅक्शनला सिक्सने मल्टिप्लाय करूया वन मल्टिप्लाय बाय सिक्स एट मल्टीप्लाय बाय सिक्स बघा आता आपल्याला या ठिकाणी काय मिळणार आहे इक्वल टू फाय एट जा फोर्टी सिक्स एट जा फोर्टी एट आणि या ठिकाणी मिळाला आपल्याला वन सिक्स जा सिक्स एट सिक्स जा फोर्टी एट बघा आता दोन्ही संख्यांचे डिनॉमिनेटर आपल्याला समान मिळालेले आहे डिनॉमिनेटर समान आहे मग आपण न्यूमरेटर बघणार या ठिकाणी फोर्टी न्यूमरेटर आहे या ठिकाणी सिक्स न्यूमरेटर आहे म्हणून फोर्टी हा सिक्सपेक्षा ग्रेटर आहे म्हणून फोर्टी अपॉन फोर्टी एट इज ग्रेटर दॅन सिक्स अपॉन फोर्टी एट देअर फोर या ठिकाणी एक्झाम्पल लिहून घेणार फाय अपॉन सिक्स ग्रेटर दॅन वन अपॉन एट या ठिकाणी आपल्याला हे आन्सर मिळालेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत फाय अपॉन ट्वेल्व वन अपॉन सिक्स या ठिकाणी ना न्युमरेटर समान आहे ना डिनॉमिरेटर समान आहे म्हणून आता आपल्याला कंपॅरिझन तर करायची आहे म्हणून आपल्याला काय करावं लागणार त्यांचे डिनॉमिनेटर हे सारखे करून घ्यावे लागणार मग ते सारखे कसे करणार या ठिकाणी जो डिनॉमिनेटर दिलेला आहे तो ट्वेल्व आहे या ठिकाणी डिनॉमिनेटर सिक्स आहे आपण सिक्सला जर टू ने मल्टीप्लाय केलं तर या ठिकाणी ट्वेल्व हा डिनॉमिनेटर आपल्याला मिळणार आहे बघा या प्रकारे फाय अपॉइन ट्वेल्व हा जसा होता तसाचा तसा आणि वन अपॉइंट सिक्स होता तर सिक्सला आपण मल्टीप्लाय केले टू ने म्हणून वनला सुद्धा मल्टिप्लाय केले टूने आता या ठिकाणी बघा आपल्याला काय फ्रॅक्शन मिळतो आहे फाय अपॉन ट्वेल्व आणि वन टू जा टू सिक्स टू जा ट्वेल्व म्हणजे या ठिकाणी आपल्याला फाय अपॉन ट्वेल्व आणि टू अपॉन ट्वेल्व हे फ्रॅक्शन मिळालेले आहे आता या ठिकाणी दोन्ही संख्यांचे जे डिनॉमिनेटर आहे ते डिनॉमिनेटर समान आहे म्हणून आपण न्युमटर न्यूमरेटर बघणार आहोत आता या ठिकाणी न्यूमरेटर आहे फाय या ठिकाणी आहे टू म्हणजे फाय हा न्युमोरेटर जो आहे तो टू पेक्षा ग्रेटर आहे म्हणून फाय अपॉन ट्वेल्व्ह इज ग्रेटर दॅन टू अपॉन ट्वेल्व्ह देअर फोर एक्झाम्पल जे दिलेलं होतं ते लिहून घेणार फाय अपॉन ट्वेल्व ग्रेटर दॅन वन अपॉन सिक्स हे एक्झाम्पल दिलेलं होतं त्या ठिकाणी आपण ही साईन फिल अप केलेली आहे ग्रेटर दॅनची नेक्स्ट एक्झाम्पल बघणार सेवन अपॉन एट फोर्टीन अपॉन सिक्सटीन बघा या ठिकाणी सुद्धा डिनॉमिनेटर हे वेगवेगळे आहे आणि न्यूमरेटर सुद्धा वेगवेगळे आहे मग आपल्याला कंपॅरिझन तर करायचे आहे त्यासाठी डिनॉमिनेटर सारखे पाहिजे किंवा न्यूमरेटर समान हवे मग आता या ठिकाणी आपल्याला डिनॉमिनेटर जे आहे ते समान करून घ्यावे लागतील बघा या ठिकाणी डिनॉमिनेटर आहे सिक्स्टीन या ठिकाणी आहे एट एटला जर टू ने मल्टीप्लाय केलं तर सिक्स्टीन होणार म्हणून या प्रकारे करणार देअर फोर सेवन अपॉन एट एटला मल्टीप्लाय केलं टू ने म्हणून ला सुद्धा मल्टिप्लाय केलं टू ने या ठिकाणी बॉक्स लिहिला आणि फोर्टीन अपॉन सिक्सटीन जसे होते तसेच्या तसे सेव्हन टू जा फोर्टीन एट टू जा सिक्सटीन आणि हा फ्रॅक्शन जसा होता तसाचा तसा बघा आता या ठिकाणी आपल्याला दोन्ही जे फ्रॅक्शन आहे ते समान मिळालेले आहे म्हणून या ठिकाणी साईन फिल अप करणार इक्वल टू देअर फोर एक्झाम्पल राईट डाऊन करणार सेवन अपॉन एट इक्वल टू फोर्टीन अपॉन सिक्सटीन या ठिकाणी आपण साईन फिल अप केलेली आहे इक्वल टू ची अशा प्रकारे हे इलेव्हन नंबरचे एक्झाम्पल सुद्धा सॉल्व्ह झालेलं आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत फोर अपॉन नाईन फोर अपॉन नाईन बघा आता दोन्ही फ्रॅक्शन हे सारखे आहेत त्यांचे डिनॉमिनेटर पण सारखे आहे आणि त्यांचे न्युमरेटर सुद्धा सारखे आहे म्हणून या ठिकाणी आपण सिंबॉल फिल अप करणार आहोत इक्वल टू नेक्स्ट एक बघणार आहोत एक्झाम्पल फाय अपॉन एटीन वन अपॉन नाईन आता या ठिकाणी त्यांचे न्यूमरेटर पण समान नाहीये त्यांचे डिनॉमिनेटर पण सारखे नाहीये मग आता आपल्याला डिनॉमिटर त्यांचे समान करून घ्यावे लागतील बघा या ठिकाणी एटीन हा डिनॉमिनेटर आहे या ठिकाणी नाईन डिनॉमिटर आहे नाईनला जर टू ने मल्टीप्लाय केलं तर एटीन बनणार म्हणजे डिनॉमिटर सारखे बनणार म्हणून या प्रकारे लिहिणार फाय अपॉन एटीन फ्रॅक्शन जसा आहे तसा तसा आणि या ठिकाणी नाईनला कितीने मल्टिप्लाय करतो आहोत आपण टू ने म्हणून वन नंबरला सुद्धा टू नेच मल्टिप्लाय केलं इक्वल टू फाय अपॉन एटीन आणि या ठिकाणी फ्रॅक्शन मिळाला वन टू जा टू नाईन टू जा एटीन टू अपॉन एटीन आता या ठिकाणी एटीन हा डिनॉमिनेटर सारखा मिळालेला आहे आता आपण न्यूमरेटर बघणार आहोत या ठिकाणी फाय न्यूमरेटर आहे या ठिकाणी टू न्यूमरेटर आहे म्हणून अपॉन 18 इज ग्रेटर देन 2 अपॉन 18 देयरफॉर एग्जांपल राइट डाउन करणार 5 अपॉन 18 ग्रेटर देन 1 अपॉन 9 नेक्स्ट एग्जांपल बघणार आहोत 2 अपॉन 3 4 अपॉन 7 आता या ठिकाणी बघा ना डिनोमिनेटर सारखे है, ना न्यूमरेटर सारखे है? नंतर थ्रीच्या टेबलमध्ये सेवन संख्या येत नाही किंवा सेवनच्या टेबलमध्ये थ्री ही संख्या येत नाही म्हणून आता आपल्याला कंपॅरिझन करून त्यांचे डिनॉमिटर तर सारखे करावे लागतील म्हणून आपल्याला या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे देअर फोर ह्या पूर्ण फ्रॅक्शनला मल्टिप्लाय करायचं आहे सेवन ने बघा प्रकारे टू मल्टीप्लाय बाय सेव्हन थ्री मल्टिप्लाय बाय सेव्हन या ठिकाणी ह्या फ्रॅक्शनला थ्रीने मल्टिप्लाय करावं लागणार फोर मल्टीप्लाय बाय थ्री सेवन मल्टिप्लाय बाय थ्री आता फ्रॅक्शन मिळणार आपल्याला टू सेवन जा फोर्टीन थ्री सेवन जा ट्वेंटी वन फोर थ्री जा ट्वेल्व सेवन थ्री जा ट्वेंटी वन बघा आता या ठिकाणी डिनॉमिनेटर सारखे मिळालेले आहे आता आपण न्यूमरेटर बघणार आहोत या ठिकाणी फोर्टीन न्यूमरेटर आहे या ठिकाणी ट्वेल्व न्युमरेटर आहे फोर्टीन हा ट्वेल्व पेक्षा ग्रेटर आहे म्हणून या ठिकाणी या प्रकारची साईन फिलअप करून घेतली देअर फोर एक्झाम्पल लिहिणार टू अपॉन थ्री ग्रेटर दॅन फोर अपॉन सेवन या प्रकारे आपण ही साईन फिलअप केलेली आहे पुढचं उदाहरण बघणार आहोत थ्री अपॉन सेवन फाय अपॉन नाईन या ठिकाणी सुद्धा त्यांचे डिनॉमिनेटर समान नाहीये किंवा न्यूमरेटर सुद्धा समान नाहीये म्हणून आपल्याला या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करून त्यांचे डिनॉमिनेटर हे सारखे बनवावे लागणार आहे बघा या प्रकारे क्रॉस मल्टिप्लाय करणार थ्री अपॉन सेव्हन ला मल्टिप्लाय केला आपण नाईन नंबरने त्याचबरोबर फाय अपॉन नाईन ला मल्टीप्लाय बर, करणार आहोत सेव्हन बघा आता आपल्याला काय मिळणार आहे फ्रॅक्शन थ्री नाईन जा ट्वेंटी सेव्हन सेवन नाईन जा सिक्स्टी थ्री फाय सेव्हन जा थर्टी फाय नाईन सेव्हन जा सिक्स्टी थ्री बघा या प्रकारे फ्रॅक्शन मिळालेले आहे सिक्स्टी थ्री हा डिनॉमिटर जो आहे तो समान मिळालेला आहे म्हणून आपण न्यूमरेटर बघणार आहोत या ठिकाणी ट्वेंटी सेव्हन न्युमरेटर आहे या ठिकाणी थर्टी फाय आहे म्हणजे थर्टी फाय हा ट्वेंटी सेवन पेक्षा ग्रेटर आहे देआर फोर थ्री अप ऑन सेव्हन लेस दॅन फाय अप ऑन नाईन या प्रकारे आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत फोर अपॉन इलेव्हन वन अपॉन फाय बघा या ठिकाणी सुद्धा डिनॉमेटर वेगवेगळे आहे न्यूमरेटर सुद्धा वेगवेगळे आहे म्हणून पुन्हा या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करून त्यांचे न्यूमरेटर त्यांचे डिनॉमिनेटर आपल्याला सेम बनवायचे आहे बघा या प्रकारे मी क्रॉस मल्टीप्लिकेशन करून घेतलेलं आहे आता आपल्याला संख्या काय मिळते आहे फोर फाय जा ट्वेंटी इलेव्हन फाय जा फिफ्टी फाय वन इलेव्हन जा इलेव्हन आणि या ठिकाणी फिफ्टी फाय बघा आता डिनॉमिनेटर सारखे बनलेले आहे म्हणून आपण न्यूमरेटर बघणार या ठिकाणी ट्वेंटी न्यूमरेटर आहे या ठिकाणी इलेव्हन आहे ट्वेंटी हा इलेव्हन पेक्षा ग्रेटर आहे देअर फोर फोर अपॉन इलेवन ग्रेटर दॅन वन अपॉन फाय म्हणजे या ठिकाणी फोर अपॉन इलेवन हा जो फ्रॅक्शन आहे हा ग्रेटर मिळाला आहे कोणापेक्षा वन अपॉन फायपेक्षा अशा प्रकारे आज आपण प्रॉब्लेम सेट एटीन आणि 19 सोडून घेतला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा कर आणि व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद